मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला 22 पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी महिला बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकाऱ्यांसह सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आदिती तटकरे यांना पुष्पगुच्छ तसंच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि आदिती तटकरे यांचा नुकताच लोकप्रिय झालेला पोर्ट्रेट सप्रेम भेट दिला. सोलापूर शहर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून सर्व लाभार्थ्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली आहे. अजून असंख्य महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित असून त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आता या योजनेला 22 पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी महिला बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, शहर उपाध्यक्ष ओंकार हजारे, युवती अध्यक्षा किरण माशाळकर, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्याक शहराध्यक्ष आमिर शेख, युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी, सनी देवकते, चेतन गायकवाड, युवक संघटक दत्तात्रय बडगंची, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, डॉक्टर सेल कार्याध्यक्ष डॉक्टर महेश वसगडेकर, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडभुके, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे, महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्षा कांचन पवार, सुरेखा घाडगे, श्याम गांगर्डे, किरण शिंदे, मोईज मुल्ला, प्रज्ञासागर गायकवाड, समीर मणियार, सचिन खंडागळे, यल्लप्पा घोडके आदींची उपस्थिती होती. त्या योजनेचं जी संकल्पना आहे ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांचीही मिळून त्या ठिकाणी आहे. विभाग म्हणून आम्ही ती जी योजना आहे ती अतिशय यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. मधल्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संवाद सत्र घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये देवाभाऊ असा त्यांचा उल्लेख करून त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या असतील माता भगिनींनी त्यांना संबोधित केलं. एकनाथजी शिंदे साहेब बऱ्याचशा ठिकाणी रक्षाबंधन पासूनच महिलांसोबत संवाद साधत आहेत. दादांची सुद्धा जनसन्मान यात्रा सुरू आहे, तिथं सुद्धा त्यांना माता भगिनी मोठ्या संख्येने भेटतायत आणि त्यांचे आभार मानतायत. त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने जी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेला महिलांचा अधिकरित्या प्रतिसाद मिळत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या पद्धतीनं अधिकाधिक प्रभावीपणे ही योजना कशी लोकांपर्यंत पोहोचेल, माता भगिनींपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न